आराम से खेलो। मंडे आता ना मम्मी ट्राई करते हैं, बोगिया तीजा जाता है कि नहीं। हल्का हल्का टाका अलगस था। अरे रे रे हे बघा किती भारी बनवलेला आहे। स्विमिंग पूल तसा मोठाच आहे। नमस्कार मंडळी, युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी निखिल तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, मी आता आलेलो आहे परेल या ठिकाणी। तर परेल या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आहे ना, म्हणजे परेल स्टेशनवरून जर तुम्ही आलात केम हॉस्पिटलच्या इथे, केम हॉस्पिटलला लागूनच बाजूला कामगार मैदान आहे। त्या कामगार मैदानामध्ये आपल्या कोकणातला कोकण महोत्सव लागलेला आहे आणि तो आज बघण्यासाठी मी आलेलो आहे। आणि सोबतच माझी मम्मी सुद्धा आहे, ती स्पेशली कोकण महोत्सव बघण्यासाठी तिला घेऊन आलेलो आहे। जर त्याच्यापैकी जर त्यामधलं काही गोष्टी आवडल्या तर ती खरेदी सुद्धा करणार आहे। स्टार्टिंग पासूनच तिला कॅमेरामध्ये यायचं नव्हतं, पण तरी पण जबरदस्तीने ती कॅमेरामध्ये आलेली आहे। आता आपण महोत्सव मध्ये जाणार आहोत, तर तू काय काय ठरवलेस, काय काय घ्यायचं बोल, काय काय घेणार आहे? तर मंडळी तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय, बघा कोकण महोत्सव लागलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकण महोत्सव बघायला मिळणार आहे। खरं म्हणजे हा कोकण महोत्सव 28 की 29 तारखेपासून या महोत्सवाला सुरुवात झालेली। ते आता हा जो येणारा रविवार असेल त्या रविवार त्याचा लास्ट आहे। तर आता आपण कोकण महोत्सव एक्सप्लोर करणार आहोत आणि आतमध्ये बघणार आहोत कशा कशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि कुठल्या कुठल्या वस्तू तिकडे मिळतात। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मंडळी व्हिडिओला आपण सुरुवात करतोय, पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल तर, आणि आपल्या या चॅनलला नक्कीच लाईक करा, कारण की हा कोकणी महोत्सव तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। चला तर मग लवकरात लवकर जाऊया। मंडळी तुम्ही बघू शकता कोकणी महोत्सवासाठी आता बरेच जण बाहेर निघतात आणि खूप जण सुद्धा आतमध्ये जातात। बघा हा गेट आहे अशा प्रकारचा, आणि जर तुम्ही एंट्री जर कराल तर तुम्हाला समोरच बघायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा अश्वारूढ, आणि बाजूला हे गजराज आणि त्यांचे दोन मावळे, आणि हा जबरदस्त असा नजारा आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळतोय। आणि आता याच्यानंतर पुढे बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतंय ते। हे बघा, हे अशा प्रकारचे हे स्टॉल्स आहेत। बघा पहिला स्टॉल आहे ज्यूसचा, लागतोय त्याच्यानंतर इकडे मसाले सुद्धा आहेत स्टेजवरती या मंचावरती येण्याची मी विनंती करतो। आता मम्मी जशी वस्तू घेईल त्याच्या हिशोबाने आपण त्यांना वस्तूंची प्राइस सुद्धा विचारूया। तुमच्याकडे काय काय मिळतं? अच्छा, गुलाब आहे, आंबा सरबत, टेस्ट सुद्धा करू शकतो, जर आवडली तर तिथे घेऊ शकतो। टेस्ट करण्यासाठी 10 रुपये म्हणताय का? अच्छा, याची काय प्राइस आहे? अच्छा 80 रुपये अर्धा लिटर। हा 1 लिटर 140 रुपये। अच्छा, हे कोकम सरबत, हे आगळ आणि सरबतचा काय फरक आहे? अच्छा, आणि हा कोकम सरबत आहे। बघा मंडळी तुम्ही बघू शकताय, जे तुम्ही मोठ्या मोठ्या जे ब्रँडचे जे तुम्ही बघता त्याच्यापेक्षा हे आपलं कोकणातलं तुम्ही का नाही यूज करू शकत। सगळी त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा इथे तुम्हाला मिळेल। बघा राहुल कोकण फूड प्रोडक्ट्स आहे। गेली 2 वर्ष कोरोना या महामारीमध्ये आपण सगळेजण काम असताना, तू कुठलं तू एक येतेस महोत्सव, हा कोकण महोत्सव तुला ट्राय करायचं असेल तर बघ, हा ना याच्या मिळेल ना। मंडळी बघा याच्या बाजूलाच नाही टेमकर मसाले आहेत, तर यांच्याकडे वेगवेगळे असे मसाले आहेत, आपण त्याची प्राइस विचारूया। खरं म्हणजे वेंगुर्ल्याचे आहेत, तर तुमच्याकडे काय काय मिळतं, कशा कशा प्रकारचे मसाले मिळतात?
ही लसूण चटणी आहे म्हणजे बघा ही लसूण चटणी आहे कशी आहे 300 रुपये किलो तुम्ही रिझनेबल सांगा जास्त सांगू नका म्हणजे हे बघा यांच्याकडे ना 300 रुपये किलो अशी लसूण चटणी आहे आणि त्याच्यानंतर हे बघा हे सोलापुरी शेंगदाणा चटणी आहे ही कशी आहे 400 रुपये किलो म्हणजे तुम्ही किलोवरतीच देता अच्छा आणि त्याच्यानंतर बघा मंडळी ही तिळकूट चटणी आहे घाटी मसाला सुद्धा ती ह्याची काय प्राईस आहे तिळकूट चटणी 300 रुपये हे घाटी मसाला 400 रुपये आहे तर हे धणे जिरे पावडर कसं आहे 400 रुपये किलो बघा मंडळी ही ना गावठी हळद आहे ही 300 रुपये आहे आणि त्याच्यानंतर बघा हा वेगळा मसाला आहे शिंपला आहे तिसरा मुशी कोलंबी मसाला हा कसा आहे 700 रुपये किलो म्हणजे बघताय तुम्ही 700 रुपये किलो आहे आणि जर इथं मुंबईमध्ये जर म्हणजे दुकानातून कुठल्या घ्यायला गेलं तर कसं पडेल मग हा मसाला हा ओरिजिनली तुम्ही स्वतः बनवतात तिखट मिरची सुद्धा आहे ह्याची काय प्राईस आहे तिखट नॉर्मल 450 रुपये किलो आहे आणि हा गरम मसाला सुद्धा यांच्याकडे कसं आहे 700 रुपये किलो तर म्हणजे बघा अशा प्रकारचे यांच्याकडे हे वेगवेगळे असे मसालेसुद्धा आहेत जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही या स्टॉलकडे नक्की या बघा टेमकर मसाले म्हणून आहेत आणि त्यांचा बघा इथे नंबरसुद्धा आहे 9422596388 तुम्हाला जर ऑर्डर दिली तर तुम्ही डिलिव्हर करू शकता आणि ऑर्डर कुठपर्यंत तुम्ही घेता महाराष्ट्रापर्यंत कितीपर्यंतची ऑर्डर पाहिजे तुम्हाला म्हणजे जर कमीत कमी 1500 म्हणजे जवळजवळ 1500ची जर ऑर्डर असेल ना कमीत कमी तर हे डिलिव्हरी सुद्धा करतात जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा नंबर आहे तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांना ऑर्डर देऊ शकता थँक्यू सो मच त्यांच्याकडे नाही वेगवेगळ्या प्रकारचे पापड सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील बघा या स्टॉलचे अल्का कोकण प्रोडक्ट म्हणून आहे म्हणजे तुम्ही बघू शकताय हे 200 ग्रामचे नाचणीचे पापड आहे 50 रुपये बरोबर ना 50 रुपये आणि त्याच्यानंतर बघा पोहा पापड सुद्धा आहे कसं आहे पोहा पापड 50 रुपये हे सगळे 50 म्हणजे पोहा पापड जे आहे ते 50 रुपये आहे हे काय अच्छा कुरडई गव्हाची 70 रुपये म्हणजे प्राईस सुद्धा लावलेली आहे 70 रुपये त्याच्यानंतर हे तांदळाचे पापड आहे हे सुद्धा 200 ग्राम आहे कसे हे काय म्हणतात हे कसे हे कोणते पापड आहे कोणते तांदूळ तांदूळ हे काय लाल लाल मिरची आहे काय म्हणजे बघा हे ना हे एक वेगळी अशी पापड आहे तांदूळ आणि त्याच्यामध्ये मिरचीचं सुद्धा आहे टाकलेलं हे सुद्धा 50 रुपये म्हणून हे घेऊया आपण मंडळी जर तुम्ही बघाल ना इकडे हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे पापड आहेत जिरा पापड सुद्धा आहे त्यानंतर कोथिंबीर पापड आहे किती हा 50 या 50 रुपये आहे बघा हा लाल टेसाचा पापड आहे हा तिकट असणार का किती 30 रुपये इथे लिहिले 30 रुपये त्याच्यानंतर बघा इथे सांडगी मिरची सुद्धा आहे 30-30 रुपयाला बघा अशा प्रकारचे बघा पापड पालक पापड सुद्धा आहे इकडे तर अशा प्रकारचे वेगवेगळे पापड इथे तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे बघा याच्या बाजूलाच आहे ना लोण वेगवेगळ्या प्रकारचे लोणच्याचे स्टॉल आहे सगळ्यात पहिले हे आंबोशी गोल्ड लोणचं आहे लिंबू लोणचं आहे लसूण लोणचं आहे बघा अशा प्रकारचे वेगवेगळे इथे लोणचं तुम्हाला बघायला मिळतील करवंद लोणचं सुद्धा आहे कसं आहे काय प्राईस आहे काय प्राईस आहे लोणच्यांची 40 पाव आहे 50 पाव आहे 70 पाव आहे अशा प्रकारचे वेगवेगळे रेट्स आहेत हे गोडवाला लोणचं कसं आहे 70 रुपये पाव आहे म्हणजे हे लसूण लोणचं 70 अच्छा मंडळी बघा हे ना हे लसूण लोणचंच आहे दोन्ही पण हे तिखट आहे आणि हे मिडियम आहे 70 रुपये पाव आहे यांच्याकडे अरे बघा इथे हे आवळे सुद्धा आहेत मुरावळा कसं आहे ते
70 रुपये पाव म्हणजे पाव मध्ये किती येतील ते 8 पंडळी ते सुद्धा बाजूला त्यांच्या हे उषा वहिनी मसाल्यांचं स्टोर आहे तर बाजूला जर बघा हे कोकम मिळतील तुम्हाला सावंतवाडी मालवणी मेवा आमच्याकडे कोकणची सर्व उत्पादने योग्य भावात मिळतील हे काय चिरफळ आहे कसं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 25 विभाग 204 म्हणजे बघा अशा प्रकारचे चिरफळ सुद्धा इथे मिळतील 25 रुपयाला आहे ही कशी आहे चिंच 60 रुपये पाव 60 रुपये पाव त्यांनी कृपया व्यासपीठावर देण्याची आणि हे अर्धा करतो हे अर्धा किलो 120 25 रुपये चिरफळ बोलतो ना सॉरी मंडळी माझं चुकलं हे त्रिफळ आहेत खरं म्हणजे आपल्याला काय माहित नाही जास्त याच्याबद्दल लेडीज लोकांना जास्त माहित असत अरे यांच्याकडे कोकम सर्वत पण आहे हा आगळ आगळ अच्छा हे अर्धा लिटरच आहे 100 घ्यायचं आहे कोकम अब बघा आम्ही एक कोकम घेतो हे कसे पडले 60 रुपये हे बघा हे आम्ही घेतोय कोकम गोड कोकम आहे ते 60 रुपयाला इथे गोड वाटतंय म्हणजे बघा इकडे ना खारे मासे सुद्धा मिळते तुम्हाला सुकवलेले कसे आहे ते बघा हे तुम्हाला दिसत ना 100 ला 5 येते प्रभाग 204 महिला शाखा त्याच्यानंतर नूतनताई लोढे यांचा सत्कार लाडक्या शाखा अध्यक्ष अडीचशे होणार आहे तरी त्यांनी हा पुस्तक उच्च घेऊन 100 ग्राम तसेच 50 रुपयाला वाहतूक सेनेच्या प्रमुख आकांक्षा गावडे आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांचा सत्कार आपल्या लाडक्या शाखा अध्यक्ष हस्ते होणार आहे मंडळी बघा यांच्याकडे ना एक क्रिस्पी मसाला सुद्धा मिळेल जे मंचुरियन वगैरे बनवतो ना आपण ते बघा हे अशा प्रकारचे मंचुरियन तुम्हाला हे अशा मसाल्याच्या थ्रू बनवू शकतो तुम्ही कसं आहे कसं आहे जे MRP आहे ती मंडळी बघा हे चिकन मंचुरियन आहे 100 रुपयाला तुम्हाला एक पॅकेट मिळेल आणि त्याच्यानंतर हे व्हेजवाला कसं 100 म्हणजे बघा 20 सुद्धा आहे 100 रुपयाला आहे त्यांच्याकडे मनुके सुद्धा आहेत काळे मनुके 200 ग्रॅम तुम्हाला 100 रुपये 200 ग्रॅम 100 रुपयाला मिळते बघा अशा प्रकारे आणि मनुक्याबद्दलची माहिती सुद्धा बघा दिलेली आहे तुम्ही बघू शकता हे सगळं नाचणीच आहे सगळं नाचणीच आहे नाचणीच आहे अच्छा काय प्राइस आहे नाचणीचे 60 ला मंडळी बघा हे नाचणीचे तुम्हाला बघायला मिळत आहे हे 60 ला एक पॅकेट आहे आणि 100 ला 2 आहेत आणि हे ओनियन कांद्याचे कांद्यापासून मंडळी बघा हे ना कांद्यापासून बनवलेले रिंग्स आहेत कसे आहे ते सेम 60 ला 1 आणि 100 ला 2 सेम एक सुद्धा बघा यांचा या काकांचा स्टॉल आहे इकडे तुम्हाला टेस्ट सुद्धा करायला मिळेल इकडे जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला बघा अशा प्रकारचे लाडू सुद्धा मिळतील बघा हे लाडूचे जे पॅकेट आहे ना 50 रुपयाला पॅकेट आहे बघा शेंगदाणा लाडू सुद्धा आहे आंबेवडी कशी ही 10 ला 3 आहे अच्छा म्हणजे आंबेवडी 10 ला 3 आहे ते कसले मेथीचे लाडू ते कसे मेथीचे लाडू 80 रुपयाला तू काय घेतलास ओके घे मेथीचे लाडू बघ हा जो पदार्थ आहे ना हा 40 रुपयाला मुंबईला यायला बंगाली खाजा म्हणतात आणि गावाला कोकण साईडला चिरोटे मंडळी जर तुम्ही बघाल ना इकडे
लहान मुलांना खेळण्यासाठी बघा अशा प्रकारचे इथे गेम सुद्धा आहेत, मोठी माणसं सुद्धा खेळू शकतात. अच्छा इथे आता कोणीच नाही दाखवण्यासाठी, खरं म्हणजे इथे 50 रुपयाला ना तुम्हाला 10 गोळ्या मिळतील ते फुगे फोडण्यासाठी आणि एन्जॉय म्हणून फोडायचं. असं राग जर काय आला असेल ना तर इथे येऊन तुम्ही राग काढू शकता. और ये इसका 3 वाले एक एक करके मटके में टाकने का डालने का अच्छा 30 रुपये में 3 ठीक है मैं ट्राई करूँ. चलो मंडे अपन ट्राई करूँ मगुया मतलब एक ही इसमें जाना चाहिए. किसने भी खेलो रुकना मांगता ऐसा खेलो जिसमें रुके. अच्छा आप क्या कैमरा बॉय बने थे. हाँ किधर से आप खेलो. आराम से खेलो आराम से खेलो हल्लू हड़ो. चलो कोई बात मंडे आता ना मम्मी ट्राई करते हैं बोगिया तीजा जाता है कि नहीं. हलका हलका टाक अलगच टाक. अरे रे रे अरे हळूच हळूच सोड हळूच सोड. अरे रे 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 शे गेला गेले गेले. चल काय हरकत नाही काय मम्मी परत ट्राय करतेस. दोघांनी सुद्धा गेम खेळून झालेला आहे पण तू हरलीस. हा शे आणि मी पण हरलो. चल जाऊ दे काय हरकत नाही. मजा होती ती मजा आहे पण एक्सपिरियन्स गेलेली आहे. आता काय बघा इकडे ना हे पाळणे तुम्हाला बघायला मिळतील प्रत्येक जत्रेमध्ये तुम्हाला दिसणार अशा प्रकारचे पाळणे. बघा ह्या साईडला सुद्धा आहे. इकडे लहान मुलं उड्या मारतात इकडे. अहो इथे स्विमिंग पूल बनवलेला आहे हा बघा. अरे वा हे बघा किती भारी बनवलेला आहे. स्विमिंग पूल तसा मोठाच आहे. हा आयुष आला असता आयुषला पाठवलं असतं ना इकडे. हा आणि शौनक आला असतं तर बापरे भरपूर मजा केला असते त्याने. बघा याच्या बाजूला ना एक छोटीशी अशी झुकझुक झुकझुक ट्रेन गाडी रेल्वे तुम्हाला बघायला मिळेल. झुकझुक झुकझुक अगदी ना गाडी. अरे वा तिथूनच मग पुढे. हे बघा हे बघा कशा प्रकारचं बनवलंय तुम्ही बघू शकता. हे बघा इथे तर येतो जंप करतात आहे मस्त पैकी. खल्लीला तर सगळं बाहेर काढण्यासाठी हे एक जबरदस्त आहे. त्यांनी नेट लावलेलं आहे सेफ्टीसाठी. मस्त फुल धमाल मस्ती मजा. पदाधिकारी जर तुम्ही इथे आले यांनी या कोकण महोत्सवामध्ये भेट दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हे बघा अरे वा इथे बघा यांनी अशा प्रकारे साता अध्यक्ष सजवून ठेवलेला साहेब यांच्या आणि तसेच त्यांच्या 2 चिकन कलेजी सर्व पदाधिकारी यांच्या संयुक्त संयोजनातून आणि नियोजनातून सागर होतो मनसब कोकण महोत्सव. आणि यामध्ये तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रीय संस्कृती जपणारा वारसा. लक्ष ठेवायचं त्याचा हात सोडू नये आणि तसेच सगळ्यांना मी सांगतो की कृपया त्यांनी मंडळी आता ना आम्ही एवढं फिरून फिरून आता जेवणासाठी आलेलो आहे. बघा
हॉटेलचं नाव आहे, यांच्या स्टॉलचं नाव आहे कोकण मेजवानी म्हणून. तर बघा किती कशा कशा प्रकारचे रेट्स लावलेले आहेत. त्यात आपण जे मागवलेलं आहे ते कुडाळ सुरमई थाली. आता आपल्या ऑर्डरची वेट करतोय, मम्मीला पण भूक लागलेली जास्त. झाला बराच वेळ झाला, ऑर्डर अजून आलेली नाहीये. मम्मीला विचारते, इकडे तिकडे बघते, तिला कसं वाटतंय कसं वाटतंय कोकणामध्ये आल्यासारखं वाटतंय का? छान वाटतंय, छान. मग तुझ्या माहेरी गेल्यासारखं वाटतंय की नाही? बघा आपली थाळी आलेली आहे, आपली सुरमई थाळी आलेली आहे. वा, खेकडा कसं मिळेल? खेकडा नाही, खेकडा नाहीये. बघा सुरमई थाळीमध्ये ना फ्राय सुरमई, त्याच्यानंतर मग हे शिजवलेलं रसावाली, एक राईस, सोलकढी आहे, कांदा, लिंबू आहे, आणि त्याच्यानंतर मग भाकरी. खरं म्हणजे सुरमईच्या थाळीचा रेट जास्त बघून मम्मीला काय वाटलं की जास्त असेल, पण ते एकच पीस आहे ना, काय करणार. मानाची पैठणी ते आपल्याला मिळण्याचा योग आहे. तर त्याची नोंद सर्व स्माईल दे, जरा स्माईल दे. आणि लवकरात लवकर कुपन मंडळी आपण आता फायर पाणी ट्राय करणार आहोत. मित्र काय प्राइस आहे फायर पाणची? प्राइस 50 रुपये. फायर पाणची जी प्राइस आहे ना 50 रुपये. चला आपण ट्राय करूया. तर मंडळी आता आपण फायर पाणी ट्राय करणार आहोत, आणि आताच्या व्हिडिओची जी कॅमेरा गर्ल असणार आहे ती माझी मॉम असणार आहे, कॅमेरा पकडणार आहे. आता बघा तर मंडळी आता इथून आता आपण निघत आहोत. आता वाजलेले आहेत 10:15. खरं म्हणजे हा जो मेळावा आहे ना तो 6 वाजता चालू होतो आणि 10:30 वाजेपर्यंत हा असतो. म्हणजे आज तारीख आहे 3, म्हणजे 3 तारखेला आम्ही आलेलो आहे. आणि खरं म्हणजे आज संडेपर्यंत हा मेळावा आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला अगोदर भेटला तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी. मंडळी जर तुम्हाला या मेळाव्याच्या इथे यायचं असेल ना, तर जवळचं जे स्टेशन आहे ते परेल स्टेशन आणि लँडमार्क आहे केम हॉस्पिटल. केम हॉस्पिटलच्या इथे आलात तर कामगार मैदानाच्या इथेच हा मेळावा भरलेला आहे, मनसेने भरवलेला आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी या, खूप मस्त असं वाटेल. आणि लहान मुलांना ना खेळण्यासाठी बऱ्याच अशा खूप छान छान अशा गोष्टी तुम्हाला इथे मिळतील, तर त्यांना नक्की घेऊन या. आणि घरासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी इकडे तुम्हाला मिळतीलच, आणि स्पेशली त्याला जो टच असणार आहे तो कोकणचा टच असणार आहे, तर तुम्ही नक्कीच या. तर मग मम्मी आपली गोळ्या खाते. तर कसं वाटलं तुला आजचा हा मेळावा फिरून? बरीचशी शॉपिंग पण केलेली आहे, ती बॅगमध्ये ठेवलेली आहे आपण. तर मग या व्हिडिओमधील थोडासा जरी पार्ट तुम्हाला आवडला असेल मंडळी, तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा व्हिडिओ अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.